काल 16 तारखेला महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा वितरण सोहळा हा खारघरमध्ये पार पडला। पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला होता। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा कार्यक्रम 20 लाखांपेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीमध्ये झाला, स्त्री सदस्यांच्या उपस्थितीमध्ये झाला। परंतु त्याच्यामधनं जी एक दुर्दैवी घटना घडली त्यामध्ये 13 लोकांचा उष्माघातामुळे 13 लोकांना देवाज्ञा झाली, काही लोक त्याच्यामध्ये जखमी होती, उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आलेलं आहे। पण ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहत असताना काही विरोधकांनी या सगळ्या सोहळ्यावर देखील टीकाटिप्पणी करण्याचा प्रयत्न केला। लंबा होमिओपॅथी ही एकमेव औषध प्रणाली आहे जिथे कोणतेही साइड इफेक्ट्स तुम्हाला जाणवणार नाही। लंबा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी। मला पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला सांगितलं पाहिजे, मतदानावर टीकाटिप्पणी करणं मी समजू शकतो, एखाद्या व्यक्तीवर टीकाटिप्पणी करणं मी समजू शकतो। महाराष्ट्र भूषण ज्या व्यक्तीला, महनीय व्यक्तीला मिळालेला होता त्याच्यावर प्रेम करणारे लाखो स्त्री सदस्य हे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला शासनाच्या वतीनं आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेलाही सांगायचं आहे की या संदर्भातला हा कार्यक्रम हे मुख्यमंत्री मोदयांनी संध्याकाळच्याच टप्प्यामध्ये घेण्याचा निर्णय हा घेतलेला होता। परंतु स्त्री सदस्यांनी मुख्यमंत्री मोदयांना विनंती केली की रात्रीचं घरी जाताना प्रवास हा फार मोठा असतो, जास्त किलोमीटरचा आहे आणि म्हणून हा जर समारंभ दिवसा घेतला तर सगळे स्त्री सदस्य येऊ शकतील आणि सुखरूप जाऊ शकतील असा या सगळ्या मंडळींचा उद्देश होता। सगळ्या नियोजनामध्ये दररोज किमान 4,500 ते 5,000 स्त्री सदस्य हे शासनाबरोबर अहोरात्र मेहनत घेत होते, अहोरात्र मेहनत घेत प्रशासनाला मदत करत होते, प्रशासनाशी चर्चा करत होते। आपल्या महनीय व्यक्तीला हा पुरस्कार मिळणार आहे म्हणून जीवाचं रान करून आमच्यासोबत मेहनत घेत होते आणि हा कार्यक्रम 380 एकर जमिनीवर होता, मैदानावर होता। हा कार्यक्रम सुरुवातीला 12 वाजताचा ठरलेला होता, परंतु माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि देवेंद्रजींनी अमित शाह साहेबांना विनंती करून तो 10:30 केला जेणेकरून लवकरात लवकर हा कार्यक्रम संपला पाहिजे। कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत काही लोकांनी शंका उपस्थित केली, पाणी पुरवठा व्यवस्था जी होती त्या पाणी पुरवठा योजनेसाठी आपण स्टँडपोस्ट जे लावतो, नळ जोडण्या जे लावतो, 2300 नळ जोडण्या या मैदानामध्ये उपलब्ध होत्या, 350 टॉयलेट ब्लॉकच्या इथे हे स्टँडपोस्ट उपलब्ध होते, वैद्यकीय सेवेसाठी 350 डॉक्टर तयार होते, त्याच्यामध्ये सुपर स्पेशालिटी 80 होते, फार्मासिस्ट 150 होते, मदतनीस 600 होते, नर्स 150 होत्या, रुग्णवाहिका 73 होत्या, त्यातल्या 94 साध्या आणि 19 कार्डियक होत्या। अमराईमध्ये 4,000 बेडचं हॉस्पिटल आम्ही तयार केलेलं होतं, त्याच्यानंतर MIG कामोठे, अपोलो, मेडिकवर, फोर्टीज, टाटा हॉस्पिटल या ठिकाणी देखील बेड हे राखीव ठेवण्यात आलेले होते, वैद्यकीय बूथ ठेवण्यात आलेले होते, त्याच्यावर अधिकारी नेमले होते, PSCचे डॉक्टर नेमलेले होते, रेल्वे स्टेशनवरनं यायला आणि जायला जवळजवळ 1,050 बसेसची व्यवस्था ठेवलेली होती, त्याच्यामध्ये BMC होतं, TMC होतं, नवी मुंबई महानगरपालिका होतं, मीरा भाईंदर होतं, त्याच्यानंतर पनवेल महानगरपालिका होती। पार्किंगसाठी पूर्वी त्या ठिकाणी 4 ठिकाणीच पार्किंग व्हायचं, पण ह्यावेळी 21 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली होती। मला असं वाटतं की प्रशासनाच्या मार्फत स्त्री सदस्यांना बरोबर घेऊन जास्तीत जास्त सुविधा या स्त्री सदस्यांना देण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या मार्फत करण्यात आलेला होता। उपचार सुरू असलेले जे पेशंट आहेत, रुग्ण आहेत, ते MGM कळंबोलीला तेला MGMला
भारतीय हॉस्पिटलला एक आहे आणि डीवाय पाटील देरूळला एक आहे. डिस्चार्ज जे दिलेले आहेत ते टाटा हॉस्पिटलमध्ये 8, भारतीतले 2, डीवाय पाटील देरूळचे 14, ज्युपिटरचे 1, अशा पद्धतीनं डिस्चार्ज देखील दिलेला आहे. कालचा प्रकार दुर्दैवी आहे. ज्या संख्येनं स्त्री सदस्य जमलेले होते त्या स्त्री सदस्यांना पाण्यापासून मेडिसिनपर्यंत सगळ्या उपाययोजना प्रशासनाच्या मार्फत आणि स्त्री सदस्यांच्याच मार्फत एकत्र बसून करण्याचा प्रशासन घडलेली आहे. ती सनस्ट्रोकमुळे घडली आपल्याला देखील माहिती आहे, उष्माघातामुळे घडलेली आहे. आणि ज्या पद्धतीनं तो कार्यक्रम झाला, एवढा मोठा कार्यक्रम तो होता, 20 ते 22 लाख लोक त्याच्यामध्ये सामील झालेली होती, स्त्री सदस्य त्याच्यामध्ये सामील झालेले होते, आणि कुठेही प्रशासनानं हुकुमशाही करून किंवा एकाधिकारशाही वापरून हा कार्यक्रम केलेला नव्हता, तर अनेक स्त्री सदस्यांची चर्चा करून त्यांची लोक जे त्यांच्याशी चर्चा करून हा कार्यक्रम केलेला होता. पण दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की याच्यामध्ये देखील राजकारण करणारे राजकारणी महाराष्ट्रामध्ये आहेत हे आमचं सगळ्यांचं दुर्दैव आहे. अनेकांनी याच्यामध्ये सल्ले दिले. मी मगाशीच सांगितलं की ही जी दुर्घटना आहे याचं समर्थन कोणी करणार नाही, परंतु एखाद्या कार्यक्रमामध्ये 20 लाख 22 लाख लोक ज्यावेळी येतात त्याच्यानंतर ही दुर्घटना घडली, त्याच्यावर सांघिकपणानं एकत्र येऊन त्यांना दिलासा देणं, सरकारवर टीका करणं, सरकारची कशी चूक आहे दाखवणं, हे सांगण्यामध्ये काही लोक मग्न आहेत. आणि म्हणून त्यांना मला एक विनंती वजा सूचना करायची आहे की ठीक आहे, बाकीच्या वेळी आम्ही रोज सकाळी 9:30 खोके गद्दार आणि सगळं काही ते ऐकतो, पण जो कार्यक्रम महाराष्ट्र सरकारनं एका शुद्ध आणि पारदर्शक मनाने केलेला होता, सन्माननीय आप्पासाहेबांसारख्या सामाजिक क्षेत्रामध्ये फार मोठं अतुलनीय काम करणाऱ्या माणसाला हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिलेला होता, आणि त्यांना बघायला आणि ऐकायला जी लाखो लोक आलेली होती त्यांच्या संदर्भात अशा पद्धतीची सरकारच्या बाहेर राहून भूमिका घेणं ही योग्य आहे असं मला वाटत नाही. शेवटी अशा बाबतीमध्ये अशा प्रसंगामध्ये सगळ्या पक्षांनी सगळ्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे असा हा प्रसंग आहे. आणि म्हणून कुठच्याही प्रसंगाचं राजकीय भांडवल करायचं, कुठचाही प्रसंग घडल्यानंतर सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करायचं, मुख्यमंत्र्यांची बदनामी करायची, उपमुख्यमंत्र्यांची बदनामी करायची, याच्यातनं कुठेतरी बाहेर येऊन एक मोठ्या मनानं ह्या सगळ्या कालच्या कार्यक्रमाचा विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून एक कलमी फक्त विरोध करणं, एक कलमी टीका करणं यापेक्षा याबद्दलच्या अजून काही सूचना असतील तर सरकारला द्यायला काही हरकत नाही. परंतु मी प्रामाणिकपणानं सांगतो, हा जो कार्यक्रम झाला हा सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जरी असला तरी प्रशासन आणि स्त्री सदस्य यांनी एकत्र मिळून केलेला हा कार्यक्रम होता. माननीय मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या नियोजनाचा आढावा 4 वेळा घेतलेला होता. आदल्या दिवशी 3:00 वाजेपर्यंत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे स्वतः मैदानावर होते. पालकमंत्री या नात्याने मी स्वतः 5 दिवस त्या ठिकाणी माझं एक कर्तव्य म्हणून त्या ठिकाणी मी उपस्थित होतो. मी देखील रोज सकाळ संध्याकाळ आढावा बैठक घेत होतो. एक आढावा बैठक शंभूराज देसाई साहेबांनी घेतली, एक रवींद्र चव्हाण साहेबांनी घेतली, आणि शेवटच्या दिवशी संध्याकाळी मुख्य सचिव देखील हे आढावा बैठकीसाठी त्या ठिकाणी आले होते. त्यामुळे प्रशासनानं सरकारनं जे जे काय स्त्री सदस्यांशी बोलून त्यांना योग्य वाटत होतं ते करण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण कालची दुर्घटना ही दुर्दैवी आहे. कुटुंबाला 5 लाखाची मदत मुख्यमंत्री मोदयांनी जाहीर केलेली आहे. जखमींचा खर्च महाराष्ट्र शासन करणार आहे. फक्त एकच विनंती आहे की अशा कार्यक्रमाचं राजकीय भांडवल कोणी करू नये. राजकीय भांडवल करण्यासाठी भरपूर अजून मैदान शिल्लक आहे. तर अशा दुर्घटनेच्या आडून राजकीय वातावरण तापवण्यापेक्षा सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्याची संस्कृती, राजकीय संस्कृती जपली पाहिजे यासाठी मी पत्रकार परिषद घेतली. ₹25 लाख ही पुरस्काराची रक्कम होती, परंतु या संपूर्ण सोहळ्यासाठी 13 कोटींचा खर्च आल्याची माहिती आहे, ती समोर येत आहे.
नेमकं यातलं सत्य का आणि याच्यावरून आता या सत्ताधाऱ्याला टीका केली? खर्च किती झाला, खर्च कशासाठी झाला हे सगळं प्रशासनामार्फत आम्ही नक्की जाहीर करू. मी ज्याचा उल्लेख केला की 380 एकरचं हे मैदान होतं, 380 एकरमध्ये सुविधा तयार करणं, त्या ठिकाणी अजून ज्या ज्या काही पाण्याच्या व्यवस्था करणं, वैद्यकीय सुविधा त्या ठिकाणी देणं, अनेक मशिनरी आणून जे जागा सपाटीकरण होतं ते करणं, यासाठी जेवढ्या पैसे खर्च आले त्याचा आम्ही सांगू ना. तिथल्या जे कमिशनरांच्या अध्यक्षतेखाली ही समिती होती, आम्ही कोकण कमिशनर कल्याणकर आहेत त्यांना सांगू जो जो काही खर्च आलेला आहे तो जनतेसमोर ठेवा. परंतु मला असं वाटतं की अशा पद्धतीनं प्रत्येक गोष्टीमध्ये शंका निर्माण करणं आणि संभ्रम निर्माण करणं ही फार चुकीची बाब आहे. एवढा कार्यक्रम मोठा घेण्याचं कारण नेमकी राजकीय स्वार्थ होता का असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की ही वेळ प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर द्यायची नाही. या सगळ्या प्रसंगाचा अनेक लोक राजकीय फायदा घेतील, राजकीय फायदा घेऊ इच्छितात, परंतु राजसाहेबांनी ज्या काही सूचना पण केलेल्या आहेत त्याचं तंतोतंत पालन कसं करायचं या दृष्टीनं सरकार प्रयत्न करेल. पण त्यांनी सूचना केल्या आहेत, काही लोकांनी तर याचं राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मी सांगितलं की ठीक आहे, जे काही घडलं ते दुर्दैवी होतं, भविष्यामध्ये असं घडू नये याची दक्षता नक्की घेतली जाईल. परंतु हा कार्यक्रम ज्या पद्धतीनं काही लोक सरकारनं एकाधिकारशाहीनं केला असं सांगण्याच्या मनस्थितीमध्ये आहे, त्यांना मला सांगायचं आहे की स्त्री सदस्य हे दररोज 5,000 लोक आमच्यासोबत काम करत होती आणि त्यांच्याशी विचारविनिमय करूनच हा कार्यक्रम झालेला. दुसरीकडे स्थानिक जे आमदार आणि खासदार आहेत सुनील तटकरे, आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे, तिघी मंडळी या कार्यक्रमाला होती. अनेक तटकरे प्रतिक्रिया व्यक्त केले की यावेळी सरकारवर टीका करण्याची गरज नाहीये, लोकांना बरं कसं वाटेल हे पाहायला पाहिजे. एकंदरीत विरोधी पक्षांमधील आमदार अशी प्रतिक्रिया देत असताना मी त्यांचं मनापासून कौतुक करेन, मनापासून त्यांचं अभिनंदन करेन, कारण ते पूर्ण वेळ कार्यक्रमामध्ये होते. तिथले आलेले स्त्री सदस्य हे किती सन्माननीय आप्पासाहेबांशी अटॅच आहेत हे त्यांना माहिती आहे. काही लोक जे टीकाटिप्पणी करतायत हे फक्त जनतेला दाखवण्यासाठी करतायत की आम्ही जिथं जाऊन आलो अशा जाऊन आलो त्याच्याबद्दल चांगलंच आहे, मी कोणावर टीका करत नाही. पण माझं म्हणणं असं आहे की जे अनिकेत तटकरे यांनी सांगितलं, पहिली टर्म असताना सांगितलं, त्याचा आदर्श सगळ्याच लोकांनी घ्यावा. सध्या काय परिस्थिती आहे, किती जखमींवरती उपचार सुरू आहे, किती अति गंभीर आहे? कारण आता जी ताजी माहिती आली त्यानुसार 13 जणांचा आता बळी, आम्ही सांगितलं 13 जणांना देवाज्ञा झालेली आहे. त्याच्यामध्ये MGM मध्ये 13, त्याच्यानंतर MGM वाशीला 3, भारती हॉस्पिटलला 1 आणि DY पाटीलला 1 हे उपचार घेत आहेत. परंतु त्यांची परिस्थिती चांगली आहे असं मला तिथल्या कमिशनरनी सांगितलेलं आहे. मुद्दा एकच आहे की या सगळ्या बाबतीचा कोणी राजकीय उपयोग करू नये आणि राजकीय फायदा घेऊ नये. सर, तुम्ही असं म्हणता की तुम्ही अहवाल दिलेला आहे त्यात काही त्रुटी असल्याचं दाखवलंय का? कारण तुम्ही सांगता की इतक्या मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आलेली होती, वैद्यकीय कर्मचारीही होते, पाण्याची व्यवस्था होती, मग उष्माघाताचा तडाखा कशामुळे बसला? हे उष्माघात हा जो प्रकार आहे तो प्रचंड पद्धतीनं अचानक उष्णता वाढल्यामुळे होतो. मी हे पण सांगितलं की मी स्वतः फील्डवर तिथं 6-7 दिवस काम करत होतो, त्याच्यामुळे 2 दिवसापूर्वीचं जे वातावरण होतं ते अतिशय शांत आणि कमी उन्हाचं होतं. पण अचानक 2 दिवस हा उष्मा वाढला त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि कोकण कमिशनर कल्याणकर जे आहेत किंवा आमचे सिडकोचे उपाध्यक्ष संजय मुखर्जी आहेत, आमचे IG प्रवीण पवार आहेत, तिथले कलेक्टर आहेत, SP आहेत, यांनी देखील प्रामाणिकपणानं त्या स्त्री सदस्यांना प्रत्येक सुविधा प्राप्त व्हावी यासाठी प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी कुठचा अहवाल दिला आहे नवीन मला माहीत नाही, परंतु पालकमंत्री या नात्याने मी जिल्ह्यातनं जी माहिती घेतोय ती माहिती आज मी तुमच्या समोर ठेवली. सर, तुम्ही असं म्हणताय की टाइम जो वेळ होता तो 10 होता, स्त्री सदस्य म्हणतायत की ते दुपारचं घेऊ, मात्र या संपूर्ण संदर्भात तुम्ही आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याशी बोललो होतात का? मला असं वाटतं या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये मला अजून काही क्लिअरिफिकेशन द्यायचं नाही, कारण हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या भावनेशी निगडीत होता, त्याच्यातही दुर्घटना घडलेली आहे. आणि या सगळ्या कुठल्याही गोष्टीमध्ये मला ज्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला आहे ते आप्पासाहेबांना आणायचं नाही. मुद्दा असा आहे की महाराष्ट्र सरकारनं हा कार्यक्रम केला, नियोजन प्रामाणिकपणाचा प्रयत्न केला, नियोजन करण्याचा प्रयत्न केला,
तरी सुद्धा ही दुर्घटना घडलेली आहे आणि त्या दुर्घटनेबद्दल आम्हाला सगळ्यांना म्हणजे आम्ही पण विचार करतो ना की अशा पद्धतीनं का झालं, पण जे काय क्लायमेट चेंज झालं ज्याला आपण सनस्ट्रोक म्हणतो तो अचानक झाल्यामुळं किंवा अचानक उष्णता वाढल्यामुळं हा प्रकार घडलेला आहे. या संदर्भात आपलं काही अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याशी काही बोलणं झालंय का? कालपासून वेगवेगळ्या चर्चा होत्या की अनुयायी यांचा मृत्यू झाला आहे, जखमी झालेले आहेत, ते बघायला गेले नाही, त्यांच्या संदर्भातलं काही पत्रक ते जाहीर करणार आहेत का? नेमकी काय भूमिका आहे त्यांची? नाही, अप्पासाहेब ही एवढी मोठी व्यक्ती आहे की मी त्यांच्यावर कधी फोनवर डायलॉग केलेला नाही. काही बोलायचं झालं तर त्यांच्या मग त्यांना भेटूनच बोलतो, परंतु जर कोण असं सांगत असतील की ते तिथं आलं नाही, शेवटी त्यांना देखील अतिव दुःख झालेलं असणार आहे, त्यामुळे त्यांची भूमिका ते मांडतील, त्यांना देखील वेळ द्यायला पाहिजे. परंतु सगळ्याचंच एकदम एकत्र करून काही लोक जे सांगतायत की असं झालं पाहिजे, कुठच्या तरी संघटनेनं सांगितले की गुन्हे दाखल केले पाहिजे, अरे हे सगळं बोलत असताना आपण हा विचार केला पाहिजे की ज्या अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांनी या महाराष्ट्राच्या लाखो लोकांच्या कुटुंबामध्ये एक नवचैतन्य निर्माण केलं, लाखो लोकांमध्ये व्यसनमुक्तीसारखी जनजागृती केली, या महाराष्ट्र शासनाच्या वन खात्याला वृक्षारोपण करून सहकार्य केलं, स्वच्छतेचं अभियान दर रविवारी ते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये राबवतात, आणि एक चांगला संस्कार जर महाराष्ट्राच्या जनतेवर त्यांच्या स्त्री सदस्यांवर जर देत असतील तर अशा प्रसंगामध्ये त्यांचं नाव न घेता आपण उलट त्यांच्या मागं महाराष्ट्रानं उभं राहिलं पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका घ्यायला पाहिजे. टीका टिप्पणी आहे ना, किती खर्च झाला विधानसभा आहे, किती खर्च झाला कुठे, किती खर्च झाला हे विचारायला विधान परिषद आहे, त्याच्यामुळे मीडियाकडे जाऊन फार मोठं आपल्याला काहीतरी सापडलंय आणि कार्यक्रमातनं काहीतरी आता सरकारवर टीका करायची अशा आविर्भावामध्ये कुणी याचं राजकीय भांडवल करू नये. मुख्यमंत्री असतील तुम्ही असतील वारंवार सांगता का राजकारण करू नये या गोष्टीच अभिनंदनाची गोष्ट आहे, तरीही आज सुप्रिया सांगितले की 5 लाख ही किंमत आहे का? नाही, गेलेल्या माणसाची 5 लाख नाही 5 कोटी देखील किंमत असू शकत नाही याची पूर्ण जाण आहे. परंतु अनेक मुख्यमंत्री आजपर्यंत महाराष्ट्र शासनानं बघितलेले आहेत, ज्या ज्या ठिकाणी या दुर्घटना घडलेल्या आहेत तिथं पूर्वी कदाचित 5 लाख नाही 1 लाख असेल, 2 लाख असेल, 3 लाख असेल, अशा या संकटप्रसंगी कुटुंबाला मदत केली जाते. त्याच्यामध्ये काय नवीन केलं आहे मुख्यमंत्र्यांनी आणि त्याच्यावर टीका केली पाहिजे अशातला भाग नाही. त्यांनी ज्या कुटुंबामध्ये हे घडलेलं आहे त्याला आर्थिक आधार थोडाफार असावा म्हणून जी गेली 25-30 वर्षाची परंपरा आहे तीच फक्त पुढे नेली आहे. उदयजी, जिस तरीके से सरकार के ऊपर टिप्पणी हो रही है कि सरकार की गलतियों की वजह से इतनी दुर्घटना हो, कैसे देखते हैं, क्या क्या क्या? नहीं, कल जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार खारघर में हुआ उसमें मेरे ख्याल से 20 से 22 लाख लोग मौजूद थे वहाँ उस कार्यक्रम के लिए, और उष्माघात से वजह से 13 लोग वहाँ के मृत हो गए हैं. इसके ऊपर जो राजकीय टिप्पणी हो रही है वो अच्छी बात नहीं है, क्योंकि ये जो उपक्रम था वो महाराष्ट्र सरकार का था और हर रोज़ 5,000 उनके स्त्री सदस्य जो है वो हमारे साथ काम कर रहे थे, उनके सुझाव से महाराष्ट्र सरकार और स्त्री सदस्य वहाँ काम कर रहे थे. ये कार्यक्रम शाम को करने का भी फाइनल हो गया था, लेकिन जो स्त्री सदस्य है वहाँ उनके मेन, उन्होंने बोला कि अगर रात शाम को ये किया तो रात में घर में जाने के लिए तकलीफ होगी, इसलिए सुबह ये कार्यक्रम लीजिए. ये 12 बजे का कार्यक्रम था, CM साहब ने, DCM साहब ने अमित शाह साहब के साथ बात करके वो 10:30 बजे का किया. वो पूरा ग्राउंड जो था वो 380 एकड़ का था. और अभी ठीक है, अभी ये दुर्घटना होने के बाद जो कुछ राजकीय टीका टिप्पणी हो रही है वो अच्छी बात नहीं है. ये जो प्रसंग आके उनके पीछे खड़ा रहना चाहिए. क्या सरकार का क्या नियोजन था, कितनी कितनी व्यवस्थाएं की गई थी वहां पर? नहीं, सरकार में मेरे ख्याल से सरकार ने जो प्रयोजन किया था उसका रिव्यू 4 बार CM साहब ने भी लिया था, मैं खुद 5 दिन वहां था. हमारे जो शंभूराज है थाना के गार्डियन मिनिस्टर है, उन्होंने भी रिव्यू लिया था. पालघर के जो गार्डियन मिनिस्टर है रविंद्र चव्हाण, उन्होंने भी रिव्यू लिया था. वहां का वाटर सप्लाई है मेरे ख्याल से, मेडिकल का जो सप्लाई है वो पूरा किया था. एम्बुलेंस वहाँ थी, मेरे से 75 एम्बुलेंस वहाँ थे. हमने एक अमराई करके वहाँ 4,000 बेड का हॉस्पिटल भी बनाया था. जो जो कुछ प्रशासन का काम था वो स्त्री सदस्य को साथ में लेके हमने किया था. लेकिन कल की जो घटना है वो दुर्दैवी है और उसका कोई राजनीति के लिए उपयोग न करें. साफ तौर पर जिस तरह देखेंगे क्या मानते हैं सरकार चुप हुई है, क्योंकि कई बार दिख रहा है कि बारिश भी बिल्कुल आ रही है,
क्या मौसम विभाग के साथ नहीं लगता? नहीं, क्लाइमेट चेंज आपको मालूम है कि क्लाइमेट चेंज इतना जल्दी से हो गया क्योंकि 3-4 दिन ऐसा कोई क्लाइमेट नहीं था, इतना टेम्परेचर नहीं था, लेकिन उस दिन जो टेम्परेचर था वो ज़्यादा था, ये भी अभी फाइनल हो गया है। लेकिन ये ऐसा कुछ नहीं था कि 8 दिन पहले जो हवामान का जो डिपार्टमेंट है उन्होंने हमको बुलाया कि वहाँ 40 डिग्री सेल्सियस है, 42 डिग्री सेल्सियस है, और जो श्री सदस्य थे उन्होंने ही हमको पूछा था कि 380 एकड़ पे मंडप हो सकता है क्या, 380 एकड़ पे ये कौन देश में ऐसा मंडप वाला जो कर सकता है। तो उन्होंने जो जो बोला था वो हमने किया था, इसलिए मैं बोल रहा हूँ कि इसमें बाकी का सब बाजू रख के इसमें राजनीति नहीं होनी चाहिए। ये जो कार्यक्रम था वो पद्मश्री अप्पा साहब धर्माधिकार को महाराष्ट्र भूषण दिया गया था, वो इतने बड़े हैं कि जिनके ऊपर 20-22 लाख लोग ग्राउंड में आके उनके ऊपर श्रद्धा जताते हैं, तो राजनीति करने के बजाय सबने इकट्ठा आके उनका उनको सपोर्ट करना चाहिए, उनके दुख में शामिल होना चाहिए। मौसम विभाग हो चुका है, मौसम विभाग ने जो प्रेडिक्शन किए थे पूरी तरीके से गलत साबित हो रहा है, क्योंकि जब 40-45 डिग्री मैं इसमें नहीं जाना चाहता, क्योंकि अगर ये पॉलिटिकल कार्यक्रम रहता तो ठीक है, किसने क्या किया है, किसने क्या किया है, इसके ऊपर जरूर सोच होती। लेकिन जो मेरे पास अहवाल उधर के कमिश्नर है, वहाँ के कलेक्टर है, वहाँ के SP है, वहाँ के IG है, उन लोगों ने जो दिया है पूरी तरह से हर एक जो उनको फैसिलिटी है वो देने के लिए हम सज थे और वो देने का प्रयास हमने किया है। अभी जिस तरह लोग एडमिट है और उनकी स्थिति कैसी है? अभी 18 लोग एडमिट है, उनमें से 13 लोग MGM करंबोली में है, 3 लोग वाशी में है MGM में, भारतीय हॉस्पिटल में एक है, DY पाटिल निरूल में एक है, और टाटा हॉस्पिटल के 8 लोगों को डिस्चार्ज किया है, भारती के 2 लोगों को डिस्चार्ज किया है, DY पाटिल के 14 लोगों को डिस्चार्ज किया है, और जुपिटर के 1 आदमी को डिस्चार्ज किया है, और पूरे जो 100-150 लोग थे उनको घर भेजा। मृतकों की संख्या एक बार फिर से बता। नहीं, 13 लोगों की वहाँ डेथ हो गई है, उनके नाम भी मेरे पास है, लेकिन अभी तो सब वहाँ जो है 18 लोग जो है वो अच्छी तरह से रिस्पॉन्स दे रहे ट्रीटमेंट को। अभी एक सवाल ये है कि अपोजिशन कह रहा है कि लगा इसका राजनीतिक फायदा उठाने के लिए सरकार ने वहाँ पर इतने लोगों को इकट्ठा किया जिसके कारण यह हादसा। नहीं नहीं, मैं एक अप्पा साहब धर्माधिकारी साहब के फॉलोअर्स ही इतने हैं जो अपने आप जमा हो जाते हैं, लेकिन ये दुर्घटना होने के बाद ये जो लोग जो बोल रहे हैं उनको राजनीति करने का है और ये दुर्भाग्य है। आज जे केलेल्यांची यादी माझ्याकडे आहे, टाटा हॉस्पिटलमधनं 8, भारतीमधनं 2, DY पाटीलमधनं 14, जुपिटरमधनं 1, आता 18 लोक ऍडमिट आहेत। 13 प्रश्न असा आहे की अजित पवारांनी काल रात्री MGM हॉस्पिटलला भेट दिली, तिकडनं ते पुण्याला जाणार होते, पण पुण्याला न जाता ते देवगिरी बंगल्यावर आले आणि त्याने आजचे संपूर्ण कार्यक्रम रद्द केलेले आहेत। एकंदरीत सध्याची राजकीय परिस्थिती पाहता अजितदादांबद्दलचं जे वातावरण पाहायला मिळत आहे त्याबद्दल आपल्याकडे काय माहिती आहे आणि आजचे कार्यक्रम रद्द करून आगामी काळात अजित पवार हे सरकारमध्ये सामील होतील अशी देखील शक्यता आहे? शक्यता जर सत्तेमध्ये उतरली आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे, कारण ज्या पद्धतीनं अजितदादांनी प्रशासनामध्ये काम केलेलं आहे, अजितदादांची एक वागण्याची एक वेगळी स्टाईल आहे, त्यांची एक काम करण्याची वेगळी स्टाईल आहे, ते मी तर अनुभवलेली आहे कारण मी 20 वर्ष त्यांच्यासोबतच काम केलेलं आहे। आणि अशी व्यक्ती जर शिंदे साहेबांबरोबर आणि फडणवीस साहेबांबरोबर येणार असेल आम्हाला मनापासूनचा आनंद आहे। पॉलिटिकल करेक्ट कार्यक्रम पार्ट 2 पाहायला मिळेल का? आता पॉलिटिकल करेक्ट कार्यक्रम 2 जर करायचा असेल तर त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्रजींनीच पुढाकार घ्यावा लागेल। हा प्रश्न त्यांना, हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला त्यांनाच विचारावा लागेल। करेक्ट कार्यक्रम 2 करताना माझी जर काही मदत लागणार असेल तर त्या दोघांच्या नेतृत्वाखाली मी तयार आहे, पण पार्ट 2 तेच करू शकतात। नाही, एक लक्षात ठेवा, महाविकास आघाडीमध्ये अजितदादा अर्थमंत्री म्हणून काम करत असताना ते देखील काँग्रेस, राष्ट्रवादी
आणि पूर्वीच्या शिवसेनेचं सरकार होतं. आमची भूमिका अशी होती की ज्या भाजपबरोबर आम्ही युतीकडून लढलो त्या भाजपबरोबर मध्ये एक स्टेटमेंट अशी दिली अडसूळ साहेबांनी आणि त्याच्याबद्दल जो गैरसमज झाला त्याच्यामध्ये पण मला आज खुलासा असा करायचा आहे की अडसूळ साहेब असं म्हणाले की दोन वेळा हे त्यांनी पक्षप्रमुखांना सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असा अर्थ कदाचित समज तुमचा झाला असेल, सांगण्याचा प्रयत्न केला. आणि जर अजितदादा भाजप आणि शिंदे साहेबांबरोबर काम करण्याचा निर्णय घेत असतील तर शेवटी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, तो त्याचा निर्णय घ्यायला सक्षम आहेत. पण आज अजितदादांचे देखील तीन पक्षांमध्ये कशा पद्धतीनं ससे होलपट होते हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माहिती आम्ही बघतोय. आणि अजितदादांकडनं आमच्या तर वेगळ्याच अपेक्षा. अजितदादा मला असं वाटतं की काल ज्यावेळी कलिना 8 नंबर गेटला लँड झाले त्याच्यानंतर अजितदादांनी निर्णय घेतला की MGM मध्ये जायचा. त्यांनी जर निर्णय घेतला नसतं तर कोणच गेलं नसतं. त्यांनी निर्णय घेतला म्हणून काही लोकांना MGM मध्ये जावं. हिंदी में जानना चाहेंगे अजित पवार जिस तरीके से आज सारे कार्यक्रम उन्होंने रद्द कर दिए हैं, खबर है कि वो महायुति के साथ आ सकते हैं बीजेपी के, कैसे दिखे? अजित दादा महाराष्ट्र के बड़े लीडर है, उनके प्रवेश के बारे में मैं बोलना उचित नहीं है. उसके बारे में अगर वो हमारे साथ आते हैं तो आनंद ही है ना, अत्यानंद होगा क्योंकि मैंने तो उनके साथ 20 बरस काम किया है. तो लेकिन उसका निर्णय महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र जी लेंगे. लेकिन उसमें लगता है आपको अजित पवार के आने के बाद जो एक वोट बैंक है उसमें इजाफा होगा और जो आप लोगों की जो आपकी सीटें हैं वो 200 प्लस जाने की? ऐसा है कि शिवसेना में हम मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में काम करते हैं और बीजेपी महाराष्ट्र में देवेंद्र जी के नेतृत्व में काम करता है. अगर दो जो हमारे लीडर है उन्होंने ये डिसीजन लेना है, हमारे जो पार्टी के सब अधिकार है वो हमने एकनाथ शिंदे साहब को दिए हैं, तो एकनाथ शिंदे साहब जो बोलेंगे वो हम फॉलो करेंगे. संजय राउत द्वारा एक आरोप लगाया जा रहा है, उन्होंने कहा कि हाल ही में जो मीटिंग हुई थी सिल्वर रूम में उसमें शरद पवार ने उनसे कहा कि उनके पार्टी के नेताओं पर भी दबाव बनाया जा रहा है, बीजेपी और एजेंसी द्वारा दबाव बनाया जा रहा है. आप इसको किस तरीके से देखते हैं? क्या नहीं, वो तो मीटिंग बंद खोली होगी. ऐसी एक मीटिंग 3.5 बरस पहले होगी थी, तो उसमें सच जो कुछ होता है वो तो बाहर नहीं आता. बराबर है ना? ये आरोप लगाए जाते थे कि अजित पवार की वजह से या फिर कांग्रेस की विचारधारा की वजह से आप लोगों ने ये फैसला किया और आप लोग आए, तो अब उसको लेकर भी सवाल उठाया जा रहा है कि भाई अभी अजित पवार की सरकार करने में मजा आ रहा है, स्वागत हो रहा है, तब दिक्कत क्यों? नहीं नहीं सुनो, अजित पवार साहब को अगर देवेंद्र जी के साथ और एकनाथ जी शिंदे साहब के साथ आना है तो उनके साथ डिस्कस करना पड़ेगा. और मैंने ये बोला कि ठीक है, अजित दादा को प्रशासन का अनुभव है, अजित दादा उप मुख्यमंत्री रह चुके हैं और उप मुख्यमंत्री जब वो थे तब उन्होंने क्या क्या किया है, कैसे किया है, ये दो लीडर को मालूम है ना, तो वो जब निर्णय लेंगे वो अच्छी तरह से लेंगे. और हमने बीजेपी ने मेरे ख्याल से सब अधिकार देवेंद्र जी को दिए हैं और शिवसेना के मुख्य नेता करके एकनाथ जी शिंदे साहब को हमने दिए. एक मेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे. कालच आमची एक बैठक अशी झाली आणि एक मेला 6 वाजता मुंबई मधल्या गटप्रमुख बूथ प्रमुख भाजपाचे गटप्रमुख बूथ प्रमुख सगळे पदाधिकारी असा एक मेळावा वरळी डोममध्ये करण्याचा निर्णय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली ठरलेला आहे. 6 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल, त्याच्यामध्ये गटप्रमुखांपर्यंतचे सगळे शिवसेना भाजपचे पदाधिकारी उपस्थित आहेत. महाविकास आघाडीच्या सभेला आम्ही एकदा खेडमध्ये उत्तर दिलेलं आहे. 9,000 खुर्च्या लावून 1,00,000 लोक आहेत सांगणारी महाविकास आघाडी आहे. काल देखील रेकॉर्डवर महाविकास आघाडीनं 10,000च लोक जमतील असं सांगितलेलं होतं. तो मंडपवाला देखील आमच्या संपर्कामध्ये आहे. काल देखील किती खुर्च्या लावल्या होत्या ते देखील आम्हाला माहिती आहे. त्यांचं मानसिक समाधान व्हावं
म्हणून आम्ही फक्त काही बोलत नाही. पण ही सभा नागपूरला जर आम्ही घेतली दोन्ही मिळून तर परत महाविकास आघाडीची सभा होणार नाही एवढी मोठी सभा असेल. पण सभा घेतल्यानंतर आम्ही सभा घ्यायची हे योग्य नाही. मैदान आपल्या मतदानाचं ज्यावेळी येईल तर आमच्या सभा केवढ्या होणार, तुमच्या सभा केवढ्या होणार, पण त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या ज्या ठिकाणी ते सभा करतायत ते सगळे मंडपवाले स्वतः माझ्याच्या संपर्कामध्ये आहेत. कारण मंडप असोसिएशन बरोबर मी महाराष्ट्रामध्ये काम करतो. तो आप गुवाहाटी या सूरत जाने के बजाय अयोध्या गए होते, लेकिन आप लोग दिखावटी रामभक्त. अयोध्याला ज्यावेळी आम्ही चाललो होतो त्यावेळी अयोध्या में हम जब जा रहे थे, अयोध्या में जाने के बाद कई MLA वहां सेटल हो सकते हैं ऐसा किसी ने तो उनको बताया, और सब MLA लोगों को एयरपोर्ट से पीछे बुलाने का काम भी पिछले शिवसेना पार्टी ने किया है. तो राम मंदिर कैसा बनाया जाए, राम मंदिर में राम की भक्ति कैसे की जाए, ये हमको सिखाने की कोई ज़रूरत नहीं है. हम कामाख्या गए थे, गुवाहाटी गए थे, वापस हम कामाख्या जाके आए, गुवाहाटी जाके आए. लेकिन गुवाहाटी जो गए हम 8 महीने पहले, वो अभी तक कई लोग भूले नहीं, ये अच्छी बात है. सर राजनीतिक हल्क में चर्चा है कि अगर सुप्रीम कोर्ट में खुदा ना खास्ता फैसला 16 विधायक को डिस्क्वालिफिकेशन का आता है तो ऐसे में क्या राज्य का मुख्यमंत्री का चेहरा बदलेगा या फिर रिजल्ट तो आपके नेतृत्व में ही आदित्य पवार सरकार रिजल्ट तो होने दो. हमारे कागज हमारे जो कागज थे हमने जो पुरावे दिए हैं उनके ऊपर हमारा कॉन्फिडेंस है, इसलिए हम रिजल्ट की राह देते हैं. आपका प्लान बी रेडी है क्या इन केस अगर आपके प्लान बी करने की जरूरत नहीं है. हमने जो प्रूफ दिए हुए हैं हमारे जो एडवोकेट है उन्होंने जो वहाँ बयान दिया है उनके ऊपर हमारा कॉन्फिडेंस है. अजित पवार नेतृत्व में काम करेंगे अभी अजित पवार साहब को पूछना पड़ेगा ना. साहब अजित पवार यांचा मुहूर्त कधी माझ्यापेक्षा तुम्ही दोघं त्यांना आम्हाला सांगा. एक मे को कामगार दिन है और महाराष्ट्र दिन है, इसलिए भाजप और शिवसेना के जो मुंबई सिटी के जो गट प्रमुख है जो शाखा प्रमुख है उनका मेळावा है वरळी टोम में. दो दुखी लोग साथ में मिले तो अभी नहीं. ये अभी उन्होंने सोचा रहेगा कि हमारी पार्टी जो कम होगी वो कैसा बढ़ाने का है, क्या करने का है. तो दो दुखी लोग साथ में मिले तो हम क्या कहना. अगोदर म्हटलं गेलं होतं की राहुल गांधी आज राहुल गांधी जरी मातोश्रीवर आले तरी आम्हाला काय आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. सध्याची जी शिवसेना आहे ती राहुल गांधींच्याच नेतृत्वाखाली काम करते हे सिद्ध झालेलं आहे. कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांवर परवा पुन्हा एकदा टीका झाली चंद्रपूरमध्ये, आणि ती जर टीका इतक्या खालच्या पातळीवरची होती तरी सुद्धा कोण तोंडातनं शब्द काढत नाही, याचा अर्थ उरलेली जी शिवसेना आहे ते महान देशाचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली काम करते हे सिद्ध झालेलं आहे. राहुल गांधी मातोश्रीवर गेले तर नवल वाटण्याचं काय कारण. नाही मी मगाशी देखील सांगितलं की दोन दुःखी लोक एकत्र भेटलेली आहेत त्याच्यावर आम्ही काय बोलायचं. ते आता आम्ही कमी कमी होतोय ते आता कसे वाढले पाहिजे त्याच्यावर डिस्कशन झालं असेल आणि त्यांना शुभेच्छा आहे. धन्यवाद. सह्याद्रीची उंची म्हणजे